बघा, नेक्स्ट ग्रुप आहे मेज, त्यानंतर मेजमध्ये सायंटिफिक नेम आहे रीमेज आणि फॅमिली आहे पोयासी, लक्षात ठेवा. त्यानंतर रीमेजचा किंवा मेजचा ओरिजिन खूप वेळा विचारतात, मेक्सिको आणि सेंट्रल अमेरिका, पण मोस्टली जर ऑप्शनमध्ये मेक्सिको असेल तर तुम्हाला मेक्सिको लिहायचं, ठीक आहे, अकॉर्डिंग टू दॅट. हो तर बघा, मेजमध्ये मेजचं सायंटिफिक नेम आहे रीमेज, फॅमिली आहे पोयासी, ओरिजिन मेक्सिको अँड सेंट्रल अमेरिका. तर मोस्टली जर ऑप्शनमध्ये मेक्सिको असेल तर तुम्हाला मेक्सिको टिक करायचं आहे त्यामध्ये. देन बघा, मेज रीमेज इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप इन द वर्ल्ड, ग्रोन ओवर एन एरिया 132 मिलियन हेक्टर विथ अ प्रोडक्शन ऑफ 570 मिलियन टन. ठीक आहे, वर्ल्ड सिनेरियो जर बघितला तर वर्ल्डमध्ये टोटल एरिया आहे 132 मिलियन हेक्टर आणि प्रोडक्शन आहे 570 मिलियन टन. सो इट इज द क्रॉप विथ दी हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी, जास्त प्रोडक्टिव्हिटी देणारा हे क्रॉप आहे. त्यानंतर मेज इज सर्विंग ॲज अ स्टेपल फूड फॉर व्हल्नरेबल सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन अँड इट रँक फर्स्ट इन इम्पॉर्टन्स ॲज फीड क्रॉप अँड ऑल्सो इम्पोर्ट सोर्स ऑफ रॉ मटेरियल यूज इन न्युमरस इंडस्ट्रीयल मटेरियल्स. म्हणजे मेज हा स्टेपल फूड म्हणून व्हल्नरेबल सेगमेंटमध्ये, सेगमेंट पॉप्युलेशनमध्ये हे कसं आहे तर स्टेपल फूड म्हणून वापरलं जातं आणि फीड क्रॉप म्हणून सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट फीड क्रॉप आहे हा मेज. आणि इंडस्ट्रीयल मटेरियलमध्ये कितीतरी अशा इंडस्ट्रीयल मटेरियलमध्ये हे रॉ मटेरियल म्हणून वापरलं जातं. ठीक आहे, तर नेक्स्ट बघा, मेज इज ट्रॉपिकल ग्रास दॅट इज वेल अडॅप्टेड टू मेनी क्लायमेट अँड हेन्स हॅज वाईड रेंज इन मॅच्युरिटी फ्रॉम 70 डेज टू 10 डेज. तर मेज हा एक ट्रॉपिकल ग्रास आहे जो मेनी क्लायमेटसाठी वेल अडॅप्टेड आहे आणि वाईड रेंजिंग असल्यामुळं ह्याचे मॅच्युरिटी पिरियड किती आहे तर 70 ते 210 दिवस. तर मेज प्लांट्स आर इरेक्ट आहेत अँड मे ग्रो ॲज टॉल ॲज 3 मीटरपर्यंत वाढतात विथ लिटल टिलरिंग कॅपॅसिटी, थोडी टिलरिंग कॅपॅसिटी असते. त्यानंतर द सेकंड नेम फॉर मेज इज ग्रेस अँड इट इज ऑल्सो कॉमनली कॉल्ड नोन ॲज कॉर्न, पॉपकॉर्न, प्लेंट कॉर्न वगैरे वगैरे. सो व्हाईट ऑर वॅक मेज इज द डॉमिनंट टाईप ऑफ मेज ग्रोन इन घाना. म्हणजे घानामध्ये ग्रो होणारा जो मेज आहे त्याला व्हाईट किंवा पॅक्सी मेज म्हणतात. त्यानंतर बघा, मेज फिट्स वेल इन अँड अपलँड क्रॉप प्रोटेक्शन इन ग्रोन इन कॉम्बिनेशन विथ मून बीन्स इन दी अर्ली वेट सीजन. म्हणजे अपलँड क्रॉप रोटेशनमध्ये हा एकदम वेल फिट होतो जेव्हा आपण त्याला मोंगबीनसोबत मोंगबीनच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण त्याला ग्रो करतो अर्ली वेट सीजनच्या वेळेस. सो मेज हॅज बीन आयडेंटिफाईज ॲज हॅविंग अ लार्ज क्रॉप प्रोडक्शन अँड प्रॉफिट फॉर मोस्ट फार्मर. तर मेज हा लार्ज प्रोडक्शन वाढवून लार्ज पोटेन्शियल असणारा क्रॉप म्हणून ओळखला जातो आणि शेतकऱ्यांना जास्त प्रॉफिट देणारा क्रॉप म्हणून ओळखला जातो. सो मेज इज द मोस्ट वाईडली ग्रोन क्रॉप इन द अमेरिकाज विथ 332 मिलियन मेट्रिक टन्स ग्रोन ॲन्युअल इन द युनायटेड स्टेट्स अलोन. ऑल्दो 40% ऑफ द क्रॉप 130 मिलियन टन्स यूज फॉर कॉर्न इथेनॉल. तर बघा, मेज हा मोस्ट वाईडली ग्रोन क्रॉप आहे अमेरिकामध्ये सुद्धा, 132 मिलियन मेट्रिक टनवर हा ग्रोथ एका वर्षात युनायटेड स्टेट्समध्ये आलं आणि त्यापैकी जो 40 क्रॉप आहे 20 मिलियन टन ते आणि फक्त बघा, मेज फिट्स वेल इन अँड अपलँड क्रॉप रोटेशन वेन ग्रोन इन कॉम्बिनेशन विथ मोंगबीन इन द अर्ली वेट सीजन.
तर मेज जेव्हा ब्लड क्रॉप रोटेशन मध्ये मुंगबीनच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण अर्ली वेट सीजन मध्ये जेव्हा ग्रो करतो तो एकदम वेल फिट होतो. त्यामध्ये मेज हॅज बीन आयडेंटिफाईड ॲज अ हॅव्हिंग अ लार्ज पोटेन्शियल फॉर ग्रोथ इन प्रोडक्शन अँड प्रॉफिट फॉर मोस्ट फार्मर्स. तर मेज हा लार्ज पोटेन्शियल प्रोडक्शन वाढवण्यासाठी लार्ज पोटेन्शियल असणारा क्रॉप म्हणून ओळखला जातो आणि जो की फार्मर्सना जास्त प्रॉफिट मिळवून देतो. सो मेज इज मोस्ट वाईडली ग्रोन क्रॉप इन द अमेरिकाज. अमेरिकामध्ये मोस्ट वाईडली ग्रोन ग्रो केला जाणारा क्रॉप आहे. 332 मिलियन मेट्रिक टन्सवर ॲन्युअली युनायटेड स्टेट्स अलोनमध्ये, युनायटेड स्टेट्समध्ये फक्त. आणि त्यातला जो 40% जो क्रॉप आहे म्हणजे 130 मिलियन टनवरचा तो कॉर्न इथेनॉलसाठी वापरला जातो. सो मेज इज वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इम्पॉर्टंट सिरियल क्रॉप आफ्टर राईस अँड व्हीट. राईस अँड व्हीट नंतरचा तिसरा जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट वर्ल्डमध्ये आहे तो मेज आहे. का तर त्याची ग्लोबल डिमांड जी आहे स्टॉक फीडसाठी ती वाढत चाललेली आहे. सो इन ऑर्डर टू अचीव बेटर यील्ड अँड प्रॉफिटेबिलिटी फार्मर्स मे नीड टू अडॉप्ट अदर इकॉनॉमिक मेथड्स अँड टेक्नॉलॉजी. म्हणजे अजून बेटर यील्ड वाढवण्यासाठी, प्रॉफिटेबिलिटी वाढवण्यासाठी फार्मरनी काय केले पाहिजे तर ॲग्रोनॉमिक मेथड आणि टेक्नॉलॉजी वापरल्या पाहिजेत. नेक्स्ट आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू पर 100 ग्रॅम ऑफ मेज. तर बघा एनर्जी किती असते मेजमध्ये, 360 किलो जूल म्हणजे 86 किलो कॅलरी. कार्बोहायड्रेट 18.7 ग्रॅम असतात. फॅट 1.35 ग्रॅम. प्रोटीन 3.27 ग्रॅम. वॉटर 75.96 ग्रॅम. झिंक 0.46 mg. फॉस्फरस 89 mg. पोटॅशियम 270 mg. विटॅमिन सी 6.8 mg. आणि आयर्न 0.52 mg असतो. आणि विटॅमिन सी किती असतो तर सॉरी विटॅमिन सी 6.8 mg. आयर्न 0.52 mg. आणि मॅग्नेशियम 37 mg. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, ह्या होतं न्यूट्रिशनल व्हॅल्यू. तर नेक्स्ट क्लासिफिकेशन दिलेलं आहे. मेज इज ॲन्युअल प्लांट बिलॉंग्स टू फॅमिली ग्रामनी ऑर पोएसी अँड जीनस झिया. ग्रॅमनी किंवा पोएसी फॅमिलीला बिलॉंग करतात आणि यामध्ये जीनस कुठला आहे तर झिया. तुम्ही थोडी स्क्रीन झूम करा, तुम्हाला क्लिअर दिसेल हा. अँड द जीनस झिया हॅज ओनली वन स्पेसिस झिमेज अँड इट इज डिवाइड इन टू 7 ग्रुप. म्हणजे एकच स्पेसिस आहे झिमेज आणि त्याला 7 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. सो द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन लार्जली ऑन द कॅरेक्टर ऑफ कर्नल. म्हणजे कर्नलच्या कॅरेक्टरवर क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे फ्लिंटकॉर्न. ठीक आहे, फ्लिंटकॉर्नला काय म्हटलेलं आहे, झिमेज इंड्युराटा. झिमेज इंड्युराटा. तर हे जे क्लासेस आहेत, हे जे ग्रुप बनवले आहेत, 7 ग्रुप बनवले आहेत ना, तर ह्यांचं कॉमन नेम आणि त्यांचं तुम्हाला बॉटॅनिकल नेम लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. तर फ्लिंटकॉर्नला झिमेज इंड्युराटा म्हटलं जातं. द एंडोस्पर्म इन दिस टाइप ऑफ मेज कर्नल इज सॉफ्ट. एंडोस्पर्म याचा सॉफ्ट असतो अँड स्टार्ची इन द सेंटर. सेंटरमध्ये स्टार्ची असतो अँड कम्प्लिटली एनक्लोज्ड बाय व्हेरी हार्ड आउटर लेअर. ठीक आहे. अँड द कर्नल्स आर युजली राऊंडेड बट आर समटाईम्स शॉर्ट अँड फ्लॅट. कर्नल जे आहेत ते म्हणजे युजली ते कशा असतात, राऊंडेड असतात, पण कधी कधी ते शॉर्ट किंवा फ्लॅट बनतात. सो कलर मे बी व्हाईट ऑर येलो. फ्लिंटकॉर्नचा कलर व्हाईट किंवा येलो असतो अँड दिस इज द टाईप मोस्ट कॉमनली कल्टिवेटेड इन इंडिया. तर हा कॉमनली इंडियामध्ये कल्टिवेट केला जातो फ्लिंटकॉर्न. दुसरा ग्रुप आहे डेंटकॉर्न, त्याला म्हणतात झिमेज इंडेंटाटा. डेंट ऑर इंडेंटाटा लक्षात ठेवा. देन कर्नल्स हॅव बोथ हार्ड अँड सॉफ्ट स्टार्च असतात. त्यामध्ये द हार्ड स्टार्च एक्सटेंड्स ऑन द साईड्स अँड द सॉफ्ट स्टार्च इज इन सेंटर. हार्ड सेंटर साईडला असतो आणि सॉफ्ट तो सेंटरला असतो अँड एक्सटेंड्स टू द टॉप ऑफ द कर्नल. कर्नलच्या टॉपपर्यंत तो पसरतो. रॅपिड ड्राइंग अँड श्रिंकेज ऑफ द सॉफ्ट स्टार्च रिझल्ट इन कॅरेक्टरिस्टिक डेंटिंग. म्हणजे जो त्याचा सॉफ्ट स्टार्च आहे तो लगेच ड्राय होतो आणि श्रिंक होतो, त्यामुळे त्याला डेंटिंग म्हणतात. अँड दिस इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ मेज ग्रोन इन USA. सगळ्यात जास्त हा USA ग्रो केला जातो. फ्लिंटकॉर्न इंडियामध्ये केला जातो, लक्षात ठेवा. सो थर्ड आहे पॉपकॉर्न, सगळ्यांचा आवडता. सो झिमेज एव्हरेटा. सो इट पजेसेस एक्सेप्शनल पॉपिंग क्वालिटी. पॉपिंग क्वालिटी म्हणून त्याला पॉपकॉर्न म्हणलेलं आहे. अँड दी कर्नल्स आर युजली स्मॉल अँड कंटेन अँड इवन हायर परसेंटेज ऑफ हार्ड स्टार्च दॅन फ्लिंटकॉर्न. म्हणजे फ्लिंटकॉर्नपेक्षा यामध्ये ह्याची जी परसेंटेज आहे हार्ड स्टार्चची ती जास्त असते पॉपकॉर्नमध्ये. अँड वेन दे आर हीटेड द प्रेशर बिल्डअप विद इन द कर्नल सडनली रिझल्ट्स इन अन एक्सप्लोजन अँड द ग्रेन इज टर्निंग साईड आउट. तर काय होतं की जेव्हा आपण त्यांना हीट करतो ना, तर प्रेशर त्यामध्ये निर्माण होतं आणि काय होतं ती कर्नल सडनली रिझल्ट्स इन दी
एक्सप्लोजन आणि ग्रेन काय होतो तर टर्न होतो तो म्हणतो पॉपकॉर्नचा शेप तुम्ही बघा. सो द कॉर्न इज यूज फॉर ह्युमन कन्झम्पशन आर फ्रेशली पॉप्ड मेज. बरोबर आहे. तर त्यामध्ये प्रेशर बिल्डअप झाल्यामुळं जेव्हा आपण हीट करतो त्याला प्रेशर बिल्डअप झाल्यामुळं तो काय होतो टर्न होतो. स्वीट कॉर्न आहे फोर्थ झीमेज सॅचराटा किंवा सॅकराटा. स्वीट सॅक्राइड म्हणजे आपण स्वीट शुगर म्हणतो ना, तर म्हणून याला स्वीट कॉर्न म्हणतात. स्वीट कॉर्न कंटेन्स ग्लासी स्वीटिश स्टार्च. ग्लासी स्वीटिश स्टार्च प्रेझेंट असतो त्यामध्ये अँड इट इज कॅरेक्टराइज बाय ट्रान्सल्युसंट स्वीट हॉर्नी अपिअरन्स वेन इन मॅच्युअर अँड रिंकल्ड कंडिशन वेन ड्राय. तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक आहे तर ट्रान्सल्युसंट आहे, स्वीट हॉर्नी अपिअरन्स आहे जेव्हा तो इमॅच्युअर असतो तेव्हा, आणि रिंकल्ड जेव्हा तो ड्राय होतो तेव्हा रिंकल कंडिशनमध्ये दिसतो. द इयर्स आर पिकड ग्रीन फॉर टेबल यूज अँड कॅनिंग. देन इट कंटेन्स 5% शुगर ॲज कम्पेअर टू 2% इन डेंट. डेंटमध्ये 2% शुगर असते, फ्लिंटमध्ये 2.3% असते आणि स्वीट कॉर्नमध्ये जास्त असते 5% असते. ठीक आहे. फिफ्थ ग्रुप आहे फ्लोअर कॉर्न किंवा सॉफ्ट कॉर्न. सो झीमेज अमायलॅसिया. फ्लोअर मेज इज समवॉट सिमिलर टू फ्लिंट कॉर्न इन प्लांट अँड इयर कॅरेक्टरिस्टिक्स. जर त्याचा आपण प्लांट बघितला किंवा त्याचे जर इयर आपण जर बघितले तर ते कशासारखे तर फ्लिंट कॉर्न सारखे आहेत, फ्लोअर कॉर्न जे आहे तो. अँड कर्नल्स आर कंपोज ऑफ एंटायरली ऑफ सॉफ्ट स्टार्च. ठीक आहे. कर्नल त्याचा पूर्ण सॉफ्ट स्टार्च बनलेला असतो अँड स्पेशली डेव्हलप नो डेंट ऑर ओनली अ व्हेरी स्मॉल वन. तर ह्यामध्ये डेंट नसतो कसलाच. ठीक आहे. सो सिक्स्थ आहे पॉडकॉर्न किंवा झीमेज ट्युनिकाटा ट्युनिकेटा. पॉडकॉर्न इज कॅरेक्टराइज बाय हॅव्हिंग इच कर्नल इन्क्लोज विथ अ पॉड किंवा हस्क. पॉड किंवा हस्कमध्ये इच कर्नल इन्क्लोज असतो त्यामध्ये असतो त्यामुळे त्याला पॉडकॉर्न म्हटलेलं आहे. अँड इट बिलॉंग्स टू वन ऑफ द अर्लिएस्ट डॉमेस्टिकेटेड टाईप्स अँड हे इट इज नॉट ग्रोन कॉमर्शियली. तर ती कमर्शियली ग्रो करत नाही आपण. सो लास्ट सेवन्थ ग्रुप आहे यामधला. सेवन्थ ग्रुप आहे वॅक्सिकॉर्न. वॅक्सिकॉर्न तर पहा वॅक्सिकॉर्न काय आहे. वॅक्सिकॉर्न झीमेज सेरेटिना टुलेश. द एंडोस्पर्म ऑफ द कर्नल वेन कट ऑर ब्रोकन गिव्ज अ वॅक्सी अपिअरन्स. जेव्हा आपण ह्याचा काय करतो एंडोस्पर्म जेव्हा आपण कट करतो तेव्हा एक वॅक्सी अपिअरन्स देतो हा, त्यामुळे आपण ह्याला वॅक्सिकॉर्न म्हणतो. अँड द स्टार्च इज गमी अँड हॅज सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ टॅपिओका. म्हणजे टॅपिओकाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यामध्ये. अँड इट इज नाऊ टेक बीइंग ग्रोन कमर्शियली ऑन स्मॉल स्केल टू प्रोड्यूस स्टार्च सिमिलर टू टॅपिओका स्टार्च. म्हणजे टॅपिओका स्टार्च सारखा स्टार्च प्रोड्यूस करण्यासाठी हा स्मॉल स्केलवर काय केला जातो तर ग्रो केला जातो आपला वॅक्सिकॉर्न. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेज कर्नल. सॉरी क्लासिफिकेशन ऑफ मेज कर्नल. तर बघा सुरुवातीला ह्याचं स्ट्रक्चर हे डायग्राम बघा तुम्ही. तर हा एंडोस्पर्म आहे स्टार्च सेक्शन वर जो दाखवला आहे तो. त्यानंतर हा आहे पेरिकार्प किंवा हल म्हणतात ह्याला. नंतर इथं सॉफ्ट स्टार्च प्रेझेंट आहे इथं. आत आहे तो इथं जम प्रेझेंट आहे. जम प्रेझेंट आहे. त्यानंतर इकडं जो दिसतोय बाहेरच्या साईडला थोडाफार तो आहे हार्ड स्टार्च. त्यामध्ये स्टार्च आणि ग्लुटीन असतं. आणि खाली जो आहे बेसला त्याला पेडिसेल किंवा फ्लॉवर स्टॉक म्हणतात. ठीक आहे. तर बघा डेंट कॉर्न. इट इज कॅरेक्टराइज बाय डिप्रेशन ऑर डेंट इन द क्राउन ऑफ द सीड. म्हणजे सीडच्या क्राउनमध्ये डेंट तयार झालेला असतो. अँड द स्टार्च ॲट द साईड्स ऑफ द सीड इज कॉर्नियस वाईल द सॉफ्ट स्टार्च एक्सटेंड टू द नॅरो बेस ऑर टिप. ठीक आहे. तर जो स्टार असतो साईडला सीडच्या तो कसा असतो कॉर्नियस असतो आणि सॉफ्ट स्टार्च नॅरो बेसला तो काय झालेला असतो तर एक्सटेंड झालेला असतो. देन फ्लिंट कॉर्न. द सीड्स ऑफ द फ्लिंट मेज आर हार्ड अँड स्मूथ अँड कंटेन लिटल सॉफ्ट स्टार्च. तर फ्लिंट मेजचे जे सीड्स असतात ते हार्ड्स असतात आणि हार्ड असतात स्मूथ असतात आणि त्यामध्ये थोडा लिटल अमाऊंटमध्ये सॉफ्ट स्टार्च प्रेझेंट असतो. तर स्वीट कॉर्न कसा लक्षात ठेवायचा तर बघा स्वीट कॉर्न कसा लक्षात ठेवायचा तर इट कंटेन इज स्वीटिश स्टार्च अँड इज कॅरेक्टराइज बाय ट्रान्सल्युसंट हॉर्नी अपिअरन्स वेन इमॅच्युअर.
आपण रिसेंटली बघितले जाई मागच्या स्लाईडमध्ये की कॅरेक्टराइज कशानं कॅरेक्टर करतो आपण, हॉर्नी अपिअरन्स असतो जेव्हा आपण तो इमॅच्युअर असतो आणि रिंकल्ड असतो जेव्हा तो ड्राय असतो. ठीक आहे, सो नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट बघा फ्लोअर कॉर्न तो कसा ओळखणार तुम्ही, तर फ्लोअर सॉफ्ट मेज एज कर्नल्स अँड विच आर कंपोज एंटायरली ऑफ सॉफ्ट स्टार्च, त्याला झीमेज अमायलॅसिया म्हटलंय, हे डबल आहे दिलेलं यामध्ये. देन पॉपकॉर्न द ग्रेन्स अनयुजुअली स्मॉल पॉइंटेड आणि कंटेन अँड इवन हायर पर्सेंट ऑफ हार्ड स्टार्च दॅन फ्लिंट मेज. तर पॉपकॉर्नमध्ये हार्ड स्टार्चची जी पर्सेंटेज असते ती फ्लिंट मेजपेक्षा पण जास्त असते आणि पॉपकॉर्नचं बॉटॅनिकल नेम आहे झीमेज एव्हरेटा. सो पॉड मेज इट इज अन अनयुजुअल टाइप ऑफ मेज इच कर्नल ऑफ विच एनक्लोज द विन द लिम ऑफ पॅलिया विच आर वेल डेव्हलप्ड. तर याचं बॉटॅनिकल नेम आहे झीमेज ट्युनिकाटा. आणि लास्ट आहे वॅक्सिमेज किंवा वॅक्सिकॉन. वॅक्सिमेज इज सो नेम्ड बिकॉज ऑफ सम ऑफ व्हॉट वॅक्सी अपिअरन्स ऑफ द कर्नल, म्हणजे कर्नलचा वॅक्सी अपिअरन्स असतो त्यामुळं आपण याला वॅक्सिमेज म्हटलेलं आहे. तर याचं बॉटॅनिकल नेम आहे झीमेज सेराबिना. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, तर अ मेज इयर विथ एमर्जिंग सिल्क. तर एक मेज इयर आहे इथं दाखवलेलं बघा, एमर्जिंग इथं सिल्क याचे एमर्ज झालेले आहेत. आणि दुसरा जो फोटो आहे त्यामध्ये अ मेज टॅसल ड्युरिंग पॉलिनेशन, पॉलिनेशनच्या वेळेस मेज टॅसल आलेले आहेत. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे ग्रोथ स्टेजेस ऑफ मेज. त्यामध्ये सीडलिंग स्टेज आहे 7 to 8 days आफ्टर सोईंग, त्यानंतर ग्रँड ग्रोथ स्टेज आहे 35 to 45 days आफ्टर सोईंग. टॅसलिंग म्हणजे मेल फ्लॉवर इनिशिएट होतो, लक्षात ठेवा बरं का, टॅसलिंग म्हणजे काय तर मेल फ्लॉवर इनिशिएट होतो. सिल्किंग म्हणजे कॉब इनिशिएशन स्टेज, सॉफ्ट डफ स्टेज आणि हार्ड डफ स्टेज. त्यानंतर क्लायमेट सॉइल्स अँड प्रोडक्शन एरियाज, त्यामध्ये टेम्परेचर रिक्वायरमेंट किती पाहिजे बघा. द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर मेज ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज 18 to 32 degrees Celsius, म्हणजे ऑप्टिमम टेम्परेचर किती लागतो तर 18 to 32 degrees Celsius विथ टेम्परेचर्स ऑफ 35 degrees Celsius अँड अबोव कन्सिडर्ड इनहिबिटरी, म्हणजे 35 degrees Celsiusच्या वर जर टेम्परेचर असेल तर तो चांगला नाही आहे. द ऑप्टिमम सॉइल टेम्परेचर फॉर जर्मिनेशन अँड अर्ली सीडलिंग ग्रोथ आर 12 degrees Celsius, म्हणजे जर्मिनेशनसाठी 12 degrees Celsius किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. अँड टॅसलिंगच्या वेळेस 21 to 30 degrees Celsius आयडियल आहे. लो टेम्परेचर इज रेअरली अ लिमिटिंग फॅक्टर फॉर क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट आहे रेनफॉल रिक्वायरमेंट बघा. मेज कॅन ग्रो अँड इल्ड विथ ॲज लिटल ॲज 300 mm रेनफॉल, म्हणजे 40 to 60% इल्ड डिक्लाईन होते कम्पेअर टू ऑप्टिमल कंडिशन. 300 mm रेनफॉल आपल्याला पाहिजे, बट प्रेफर्स 500 to 1200 mm ॲज द ऑप्टिमल रेंज. 300 to 1200 mm लागतो आणि 500 to 1200 mm रेनफॉल असला पाहिजे. डिपेंडिंग ऑन सॉइल टाईप अँड स्टोअर्ड सॉइल मॉइस्चर क्रॉप फेलर वुड बी एक्सपेक्टेड इफ लेस दॅन 300 mm ऑफ रेनफॉल वी आर रिसिव्ड इन द क्रॉप. जर आपण 300 mm पेक्षा जर कमी रेनफॉल जर रिसिव्ह झाला तर काय होतं तर क्रॉप फेल्युअर होऊ शकतो. हावेवर थ्रू प्रॅक्टिसिंग रिड्यूस द टिलेज जर प्रॅक्टिस करताना मेंटेनिंग ग्राउंड कवर वर अप्लाय क्रॉप रेसिड्यू सच एज राईस स्ट्रॉ द इम्पॅक्ट ऑफ ड्रॉट कॅन बी ग्रेटली रिड्यूस्ड बाय लोअरिंग सॉइल टेम्परेचर अँड सर्फेस इव्हॅपोरेशन. तर जेव्हा आपण टिलेज करतो तेव्हा काय करायचं आहे तर ग्राउंड कवर एक मेंटेन करायचं आहे, क्रॉप रेसिड्यू म्हणजे राईस स्ट्रॉसारखे क्रॉप रेसिड्यू अप्लाय करायचे, जेणेकरून ड्रॉटचा इम्पॅक्ट काय होऊ शकेल तर कमी होऊ शकेल, जेणेकरून सॉइल टेम्परेचर लो होणार आहे आणि सर्फेस इव्हॅपोरेशन सुद्धा कमी होणार आहे आणि त्यामुळे क्रॉप फेल्युअरचे चान्सेस थोडे कमी होते. सो इन वन अपलँड एक्सपेरिमेंट मेज इल्ड वॉज इन्क्रीज बाय 61% बाय सिम्पली ॲडिंग क्रॉप रेसिड्यू सॉइल नोन एज मल्चिंग. म्हणजे एका एक्सपेरिमेंटमध्ये काय केलेलं आहे की फक्त क्रॉप रेसिड्यू ॲड केल्यामुळं मेजची जी यील्ड आहे ती 61% वाढलेली आहे असं म्हटलेलं आहे नेक्स्ट याच्यामध्ये. सो बघा नेक्स्ट सॉइल, द प्रेफरन्स ऑफ मोस्ट फील्ड क्रॉप इज फॉर फर्टाईल वेल ड्रेन्ड लोमी सॉइल. म्हणजे मोस्ट फील्ड क्रॉपचा जो प्रेफरन्स आहे तो कशाचा आहे तर फर्टाईल वेल ड्रेन्ड लोमी सॉइल पाहिजे. मेज इज रिलेटिव्हली वेल अडॉप्टेड टू वाईड रेंज ऑफ सॉइल्स विथ पी एच 5 to 8, म्हणजे ज्या सॉइलचा पी एच 5 to 8 असेल
तिथे वेल अरोटेड आहे मेज. त्यानंतर इट डज नॉट डू वेल इन ॲसिडिक सॉईल. ॲसिडिक सॉईलमध्ये हा विथस्टँड करू शकत नाही. ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी कुड बिकम अ प्रॉब्लेम ऑन सॉईल्स विथ pH लेस दॅन 5. म्हणजे ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी प्रॉब्लेम होऊ शकते जेव्हा pH हा सॉईलचा लेस दॅन 5 असतो. त्यानंतर मेज इज मॉडरेटली सेन्सिटिव्ह टू सॅलिनिटी. सॅलिनिटीला सेन्सिटिव्ह आहे हा, विच रिड्युसेस अपटेक ऑफ न्यूट्रियंट अँड डिक्रीजेस टोटल ड्राय मॅटर प्रोडक्शन. तर ह्यामुळे काय होऊ शकतं, तर न्यूट्रियंट अपटेक कमी होऊ शकतो आणि ड्राय मॅटर प्रोडक्शनमध्ये डिक्रीज होऊ शकतो. मीन्स लो सॉईल वॉटर स्टोरेज इज मोर ऑफ अ प्रॉब्लेम फॉर मेज. म्हणजे लो वॉटर स्टोरेज हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. अँड मेज इल्स व्हेरी अ लॉट डिपेंडिंग ऑन द सॉईल टाईप वेअर द क्रॉप इज ग्रोन. जिथं आपण क्रॉप ग्रो केला आहे, जिथं आपण क्रॉप ग्रो केला आहे, तर त्या सॉईलच्या टाईपवर डिपेंड आहे की मेज यील्ड आपल्याला कशी भेटणार आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट बघा, सीडबेड प्रिपरेशन. मेज नीड्स टू बी प्लांटेड केअरफुली अँड ॲक्युरेटली टू अचीव द बेस्ट जर्मिनेशन अँड एमर्जन्स पॉसिबल. तर केअरफुली प्लांटिंग पाहिजे त्याची, ॲक्युरेटली आणि केअरफुली प्लांटिंग पाहिजे बेस्ट जर्मिनेशन अँड एमर्जन्स भेटण्यासाठी. सीड्स विल बी स्लो टू एमर्ज ऑर फेल टू जर्मिनेट इफ सॉईल इज टू वेट. जर सॉईल खूपच ओली असेल तर, किंवा सॉईलमध्ये मॉइश्चर जर जास्त असेल तर जर्मिनेशन होणार नाही किंवा एमर्जन्स होणार नाही. अ गुड सीड बेड शूड कन्सिस्ट ऑफ 5 to 7 सेंटीमीटर ऑफ फाईन फॉर्म सॉईल दॅट इज फ्री फ्रॉम वेड. म्हणजे गुड सीड बेड कशानं बनला पाहिजे, तर 5 to 7 सेंटीमीटर फाईन फॉर्म सॉईलनी बनला पाहिजे, जे की वीडपासून फ्री असले पाहिजे. द सॉईल शूड बी केप्ट फ्री फ्रॉम वीड्स बाय हँड चिपिंग किंवा स्प्रेइंग एज रिक्वायर्ड. तर सॉईल वीडपासून आपण हँड चिपिंग किंवा स्प्रेइंगनी फ्री करू शकतो. द मेज इज देन सोन डिरेक्टली इन टू दी स्टँडिंग स्टबल विदाउट द असोसिएटेड क्लॉस्ट ऑफ पफिंग. ठीक आहे, तर काय केलं जातं, डायरेक्टली मग त्या स्टँडिंग स्टबलमध्ये आपण काय करतो, मेज सोन करू शकतो. द सॉईल मच बी मल्चड टू रिड्यूस सॉईल टेम्परेचर अँड रिड्यूस सर्फेस इव्हॅपोरेशन अँड एमर्जन्स ऑफ वीड. म्हणजे वीड येऊ नये म्हणून, सॉईल टेम्परेचर कमी व्हावं म्हणून आणि सर्फेस इव्हॅपोरेशन होऊ नये म्हणून आपल्याला सॉईल मल्चिंग करणं गरजेचं आहे मेजमध्ये. ठीक आहे, तर सीडबेड प्रिपरेशन नंतर सोईंग टाईम बघा. खरीपमध्ये द सोईंग ऑफ मेज इज डन ऑन द ऑनसेट ऑफ रेन. पहिला रेन आल्यानंतर आपण सोईंग करतो. इफ द इरिगेशन इज अवेलेबल, सोईंग कॅन बी डन अ फोर्टनाईट बिफोर द रेन स्टार्ट. म्हणजे रेन स्टार्ट व्हायच्या अगोदर फोर्टनाईटला आपण इरिगेशन जर अवेलेबल असेल तर सोईंग करू शकतो. इट ऑल्सो रिड्युसेस डिसीजेस अँड पेस्ट इन्सिडन्स. म्हणजे डिसीजेस किंवा पेस्ट इन्सिडन्स यामध्ये यामुळे कमी होऊ शकतो. द क्रॉप मॅच्युअर्स अर्लियर अँड द फील्ड बिकम्स फ्री फॉर रबी सीझन. म्हणजे लवकर क्रॉप मॅच्युअर होणार आहेत आणि त्यामुळे रबी सीझनसाठी आपला फ्री कसा फील्ड कसा होणार आहे, ते मोकळा होणार आहे. अँड डिले इन सोईंग रिड्युसेस द यील्ड. जर सोईंगमध्ये जर लेट झाला तर यील्ड आपली कमी होणार आहे. त्यानंतर रब्बी क्रॉप, द क्रॉप इज ग्रोन अंडर ॲश्योर्ड इरिगेशन इन बिहार, पार्ट्स ऑफ UP, AP, महाराष्ट्र, तमिळनाडू अँड कर्नाटका. तर इरिगेशन जर अवेलेबल असेल तर बिहार, UP, AP, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटकामध्ये हा ग्रोन केला जातो रब्बीमध्ये. अँड द आयडियल सोईंग टाईम इज मिड ऑक्टोबर आणि मिड नोव्हेंबर रब्बीसाठी. सो समर क्रॉप, द क्रॉप इज ग्रोन इन महाराष्ट्र, बिहार अँड तराई बेल्ट ऑफ उत्तर प्रदेश. अँड द क्रॉप इज ग्रोन अंडर इरिगेशन अँड द ऑप्टिमम सोईंग टाईम इज लेट जानेवारी आणि एंड ऑफ फेब्रुवारी. त्यानंतर नेक्स्ट आहे सीड रेट. सीड रेट किती आहे तर 20 to 25 kg पर हेक्टर हायब्रिडसाठी आणि 18 to 20 kg पर हेक्टर कंपोजिटसाठी. देन स्पेसिंग 60 to 75 cm इन बिटवीन रोज आणि 20 to 25 cm इन बिटवीन प्लांट्स. रोजमध्ये 60 to 75 cm पाहिजे आणि प्लांटमध्ये 20 to 25 cm. देन प्लांट पॉप्युलेशन 65,000 to 70,000 पर हेक्टर पाहिजे. सोईंग मेथडमध्ये ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, डिबलिंग पाहिजे. नंतर रिकमेंडेड डोज ऑफ फर्टिलायझर 120/75/75 NPK पर हेक्टर. त्यानंतर जर हायब्रिड असेल तर हायब्रिडसाठी 120/60/60 NPK kg पर हेक्टर आणि कंपोजिट असेल तर 80/30/20 NPK पर kg पर हेक्टर. त्यानंतर क्रॉप एस्टॅब्लिशमेंट. इट इज इम्पॉर्टंट टू प्लांट मेज सीड्स ॲट अन इवन डेप्थ ऑफ 2 to 5 cm इन टू फॉर्म. म्हणजे 2 to 5 cm ते डीप आपण सो केले पाहिजेत. मॉइस्ट सॉईल टू एन्श्युअर गुड सीड टू सॉईल कॉन्टॅक्ट फॉर मॉइस्चर अपटेक अँड सबसिक्वेंट जर्मिनेशन. म्हणजे जो जर्मिनेशन होण्यासाठी आपण जे सोईंग केले तर सीडला
प्रॉपर मॉइश्चर भेटण्यासाठी तेवढं डीप आपल्याला ते सो करावे लागेल. प्लांट डेन्सिटी अँड रोप स्पेसिंग आर क्रिटिकल ॲग्रोनॉमिक फॅक्टर्स टू गेट राईट वेन सोईंग मेज टू मॅक्झिमाइज इट. म्हणजे यील्ड वाढवण्यासाठी प्लांट डेन्सिटी योग्य पाहिजे आणि स्पेसिंग जे आहे ती सुद्धा योग्य पाहिजे. द हायएस्ट यील्डिंग क्रॉप्स अक्रॉस द फील्ड इज अप्रॉक्सिमेटली 53,000 to 66,000 प्लांट्स पर हेक्टर. तर जर जर आपल्याला हायएस्ट यील्ड जर पाहिजे असेल तर 53,000 to 66,000 प्लांट्स पर हेक्टर पाहिजेत. अँड देअर शुड बी 70 cm रो स्पेसिंग अँड 50 cm बिटवीन हिल्स. वर पण आपण स्पेसिंग बघितलेली आहे. मेंटेनन्स ॲट क्रॉप इस्टॅब्लिशमेंट. क्रॉप इस्टॅब्लिश करायच्या वेळेस काय मेंटेन केलं पाहिजे. वेडिंगसाठी काय केलं पाहिजे तर दिस इज डन ॲट इंटरवल ऑफ 2 months अंटील द हार्वेस्टिंग टाईम इज ड्यू. तर दोन मंथच्या इंटरवलला हार्वेस्टिंग केली पाहिजे. ड्युरिंग दिस पिरियड द ऑल्सो रिमूवल ऑफ डेड लिव्ह्स. म्हणजे जे डेड लिव्ह्स आहेत ते सुद्धा आपण रिमूव्ह केले पाहिजेत. त्यानंतर स्ट्रॅटेजीज टू वीड कंट्रोल, त्यामध्ये फीडिंग टू लाईव्ह स्टॉक. नंतर गुड ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिस विच इन्क्लूड मेकिंग शुअर द क्रॉप सीड यूज्ड फॉर सोईंग इज क्लीन अँड फ्री ऑफ वीड सीड अँड हॅज अ हाय जर्मिनेशन पर्सेंटेज. म्हणजे गुड ॲग्रॉनॉमिक प्रॅक्टिस केले पाहिजे. जे काही आपण बघितलं ना मेकॅनिकल मिक्सचर वगैरे होऊ नये, तर त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून जो आपण सीड वापरतो आहे सोईंगसाठी तो क्लीन आणि वीड फ्री असला पाहिजे. सो टाइमली वीडिंग पाहिजे आणि ग्रेजिंग किंवा बर्निंग पाहिजे. सो नेक्स्ट काय आहे तर बघा, वॉटरिंग. सो वॉटर द प्लांट वेन नीडेड ऑर स्पेशली ऑन द लँड दॅट हॅज लेस वॉटर इन द सॉइल किंवा लेस रेनफॉल. जिथं लेस रेनफॉल असतो, जिथं लेस वॉटर असतं सॉइलमध्ये, तिथं वॉटरिंग करणं गरजेचं आहे. अँड फर्टिलायझरचा जर विचार केला तर ॲप्लाय फर्टिलायझर ॲट मॅच्युअर्ड स्टेज वेन नीडेड, जिथं गरज असेल तेव्हा वापरायचे. आणि स्ट्रॅटेजीज टू फर्टिलायझर ॲप्लिकेशन, रिंगिंग किंवा ब्रॉडकास्टिंग वापरू शकतो आपण मेजमध्ये. सो हार्वेस्टिंग जर बघितलं तर ट्रेडिशनली वेन रेड मेज क्रॉप्स हॅव ड्राईड डाऊन इट इज टाईम फॉर हार्वेस्ट. जेव्हा रेड मेज क्रॉप पडायचे वाळून तेव्हा हार्वेस्टिंग करायचो आपण पारंपरिकरित्या. अँड द क्रॉप्स आर हँड पिकड, हँड शिल्ड अँड ड्राईड द सन. म्हणजे हँड पिक केले जायचे ते, नंतर हँड शिलिंग केली जायची त्याचे आणि सनमध्ये ते ड्राय केले जायचे. दिस इज व्हेरी लेबर इंटेन्सिव्ह. लेबर खूप लागतो ह्यामध्ये अँड विच हॅज अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑफ ग्रॉस मार्जिन फॉर मेज. त्यामुळं दुसरा ऑप्शन आहे काय, टू मशीन हार्वेस्ट वेन मॉइश्चर लेवल्स ड्रॉप बिलो 18% to 24% अँड देन ड्राय डाऊन टू बिलो 14% फॉर डिलिव्हरी किंवा स्टोरेज. तर जेव्हा मॉइश्चर लेवल 18 to 24% येते तेव्हा काय करायचं, आपल्याला हार्वेस्टिंग करायचे. आणि जर स्टोअर करायचं झालं तर 14% पेक्षा कमी मॉइश्चरमध्ये ते आपल्याला स्टोअर करायचं आहे. हार्वेस्टिंग कॅन बी डन विथ अ मशीन कॉल्ड अ कंबाइंड हार्वेस्टर ऑर बाय हँड. ठीक आहे, कंबाइंड हार्वेस्टर वापरून मशीन हार्वेस्टिंग आपण करू शकतो. देन नेक्स्ट आहे इल्ड. इल्डमध्ये बघा, रेनफेड असेल तर 20 to 25 quintal पर हेक्टर हायब्रिड, किंवा कंपोजिट असेल तर 15 to 20 quintal पर हेक्टर. इरिगेटेड असेल तर, इरिगेटेडमध्ये जर हायब्रिड असेल तर 50 to 60 quintal पर हेक्टर, आणि कंपोजिट जर असेल तर 45 to 50 quintal पर हेक्टर. सो व्हरायटीजमध्ये गंगा 11, डेक्कन 103, डेक्कन 105, गंगा सफेद 2, गंगा 5 हाय स्टार्च, डेक्कन 107 प्रो, 311 बायो, 96-81 पारस, रणजित प्रकाश, KH-510, PEMH-2, करण अर्जुन, सूर्या, होनिस, PK, VM 9905, MPQ-13, PK, VM शतक, पंचगंगा, जवाहर, प्रभात, नवज्योत आणि आफ्रिकन टॉल ह्या हायब्रिड व्हरायटीज आहेत. त्यानंतर ड्राईंग बघा, आफ्टर थ्रेशिंग केल्यानंतर द मेज कर्नल्स आर ड्राईड इन दी सन आयदर ऑन मॅट्स किंवा प्लास्टिक टार्पॉलिन्स ऑर ऑन सिमेंट पॅड अंटील द मॉइश्चर कंटेंट इज बिलो 11% वेन द कर्नल्स आर रेडी फॉर सेल. तर जेव्हा मॉइश्चर कंटेंट हा 11%, जोपर्यंत मॉइश्चर पर्सेंटेज हा 11% खाली येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं, थ्रेशिंग केल्यानंतर ते ड्राय करायचे सनमध्ये. सो ड्युरिंग द ड्राईंग प्रोसेस द कर्नल्स आर रेक्ड अक्रॉस द पॅड टू एन्श्युअर इव्हन ड्राईंग. ठीक आहे, तर द मॉइश्चर लेवल इन द मेज मस्ट रिमेन बिलो 11% इफ द मेज इज स्टोअर्ड फॉर लाँग पिरियड. अदरवाइज ॲफ्लाटॉक्झिक मे डेव्हलप अँड प्रोड्युसिंग टॉक्झिक साईड इफेक्ट फॉर कन्झ्युमर्स ऑफ द ग्रेन. तर मॉइश्चर लेवल जर आपल्याला स्टोअर करायचं असेल तर मॉइश्चर लेवल कंपल्सरी 11% कमी पाहिजे. आणि जर असं नाही झालं तर त्यामध्ये ॲफ्लाटॉक्झिन डेव्हलप होऊ शकतो जो की टॉक्झिक साईड इफेक्ट कन्झ्युम करू शकतो. ठीक आहे,